दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मणिकाम गावात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिकांच्या जीवाला धोका वाढत चालला असल्याचे दिसून येत आहे। मागील आठवड्यात 4 दिवसांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यावर विद्युत पोलवरून चालू लाईनच्या तारा रस्त्यात पडल्या होत्या। यावेळी त्या रस्त्याने बंटी पगारे व त्यांच्या आई या रस्त्याने जात होते। बंटी पगारे यांना या तारांमध्ये वीज प्रवाह असल्याचे लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर या ठिकाणी कर्मचारी यांनी धाव घेऊन वीज पुरवठा बंद करून तात्पुरती दुरुस्त केली। मात्र आज पुन्हा तशीच घटना घडली असून मुख्य रस्त्यावर पुन्हा वीज प्रवाह चालू असलेल्या तारा पडल्याने महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उजेडात आल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। या ठिकाणी आज परत एकदा अशीच घटना या ठिकाणी झालेली आहे। मी वारंवार सांगत असतानाही पण या गोष्टी घडत आहेत, तर मी MCB कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की चालू कामं तुम्ही करायचे नाही आहेत। या ठिकाणी आमच्या माणिकाम गावातील ग्रामस्थ दररोज सकाळी त्यांना कामावर जावं लागतं। आपण बघत असाल या ठिकाणी ती वायर पूर्णपणे सडलेली आहे। ती वायर पूर्णपणे चेंज केली पाहिजे आणि लवकरात लवकर या ठिकाणी MCB कर्मचाऱ्यांनी चांगली दखल घ्यायची आहे। चालू काम न करून देता मी सर्वांना विनंती करतो, वारंवार या ठिकाणी काही गोष्टी घडू शकतात, एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो। तर मी MCB कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे आणि गावकरी बांधवांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो का ह्या घटना आपल्या इथं घडत आहेत तर आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे, खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आपण बघत असाल त्या वायर पूर्णपणे तुकडा झालेला आहे आणि तिचा जाळ पण या ठिकाणी निघतो आहे। महावितरणचे कर्मचारी धातूर मातूर काम करून निघून जातात। या घटनेमध्ये जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर आपण जबाबदारी घेणार का? महावितरणचे अधिकारी येथील नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला आहे। या ठिकाणी अनेक पोलवरील असलेल्या विद्युत तारा पडण्याच्या मार्गावर असून महावितरण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन त्वरित चांगल्या प्रकारे दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। उद्या कोणत्याही व्यक्तीला कमी जास्त झाल्यास याची पूर्ण जबाबदारी महावितरणाच्या अधिकारी व कर्मचारी यांची असेल। आठवडाभरात सर्व प्रकारची योग्य दुरुस्ती न केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।